नमस्कार. रक्षाबंधन सेलिब्रिटींचं या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमा. भावा बहिणीच्या अनोख्या नात्याचा राखी पौर्णिमेचा हा आनंदाचा सण. मालिका असो, सिनेमा, नाटक यामध्ये एरवी दंग असलेले सेलिब्रिटीही वेळात वेळ काढून हा सण साजरा करतात. तर मग पाहूयात आजचा स्पेशल कार्यक्रम रक्षाबंधन सेलिब्रिटींचे. महाराष्ट्रातील तमाम वहिनींचा भाऊजी म्हणून ओळख असलेल्या आदेश बांदेकरनं रक्षाबंधनाचा हा सण साजरा केला तो मुंबईतल्या एका अनाथाश्रमातील मुलामुलींसह. अचानकपणे भाऊ बनून आलेल्या आदेशला पाहून मुलींच्या चेहऱ्यावर चांगलाच आनंद खुलला. तर मग रक्षाबंधनचं हे सेलिब्रेशन कसं रंगलं ते प्रत्यक्ष पाहूया. द चिल्ड्रन्स एड सोसायटी संचालित मतिमुंद मुलांचं बालगृह या ठिकाणी आज आपण आलेले आहोत आणि राखी पौर्णिमा इथे साजरी करणार आहोत. या सगळ्या मुलांना त्यांचं विश्व, त्यांचा आनंद आणि त्यांचं सुख देऊ पाहणाऱ्या या सगळ्या शिक्षिका त्यांनाही भेटणार आहोत. जी 24 तासने हा आनंद तुमच्यापर्यंत आणायचं ठरवलेलं आहे आणि 24 तास या मुलांच्या सुखासाठी झटणाऱ्या या वातावरणातल्या या सगळ्या शिक्षकांना नमस्कार करूया. सगळ्या भगिनी आपली वाट बघतायत, त्या ताई, या मुलांना त्यांचे आई बाबा आठवत असतील का? या मुलांना त्यांचे आई बाबाही माहिती नाहीत, पण आई बाबांपेक्षाही जास्त प्रेम देऊ पाहणाऱ्या इथल्या माऊली सदैव दक्ष आहेत. या मुलांवरती लक्ष ठेवू, चला जाऊया. आपल्या सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचं राखी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमेनिमित्त बहीण भावाला राखी बांधते, प्रत्येक घरामध्ये हे होतंच. आजचा दिवस माझ्यासाठी सुद्धा काहीसा भाग्याचा, कारण आत्ता मी आलेलो आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी द चिल्ड्रन्स एड सोसायटीचं हे मंदबुद्धी बालगृह आहे. इथे अशा कितीतरी ताई आहेत, अशा कितीतरी असे दादा आहेत की ज्यांना घर माहीतच नाही, पण इथे घरापेक्षाही जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करणारा सगळा शिक्षक वर्ग आणि सातत्याने या बालगृहामध्ये या मुलांवरती खूप सुखासाठी प्रत्येकजण झटताना आढळतं. अचानक आत्ता या मंदबुद्धी बालगृहामध्ये, म्हणजे असंच नाव आहे, आता तर याला गतिमंद असं म्हणतात, पण या मुलांसमवेत या बालगृहामध्ये काही क्षण यायला मिळालं. खूप आनंदाचा क्षण की या हातावरती यांनी राखी बांधली आणि ही राखी बांधल्यानंतर या सगळ्यांच्या चेहऱ्यावर काहीसा आनंद, आणि तो आनंद देण्याचा प्रयत्न करूया. तुमच्यापैकी कोण गाणं म्हणणार आज सांगा. तुम्ही उभे राहा, उभे राहा, थांबा थांबा, तुम्ही बसा, तुम्ही बसा. हां, नाव काय? सोनू. सोनू, म्हण. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा. मंगल देशा, पवित्र देशा, श्री महाराष्ट्र देशा. प्रवाण घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा. प्रणाम घ्यावा. राकट देशा, कणकण देशा, दगड्यांच्या देशा.
कट देशा खन खन देशा दगड़ांचा देशा नाजुक देशा कोमल देशा फुलांचा देशा नाजुक देशा कोमल देशा फुलांचा देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा सगळ्यांनी टाळ्या वाजवा पवित्र देशा महान काय सुंदर गाणं हे गाण्याची सुरुवात सुद्धा अशा पद्धतीने झाली की मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रातल्या याच माऊली ज्या या ठिकाणी उभ्या आहेत त्या यांची सातत्याने सेवा करत असतात यांना आनंद देण्याचा प्रयत्न करत असतात. बरं आता दुसरं गाणं कोण म्हणणार हां कोण 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 तुम्ही दिल दिया ए जान भी देंगे ए वतन तेरे लिए दिल दिया ए जान भी देंगे ए वतन तेरे लिए फल करम अपना करेंगे हे वतन तेरे लिए दिल दिया ए जान भी देंगे हे वतन तेरे लिए. भारत माता की भारत माता की वंदे. किती छान. या बालगृहामध्ये आपण बघितलं तर दिल दिया है जा भी लेंगे हे वतन तेरे लिए असं म्हणत असताना त्या भारताच्या सीमेवर लढणाऱ्या त्या प्रत्येक जवानांना किती आनंद वाटत असेल. खरंच आमच्यासाठी तुम्ही तिथे लढता आहात आणि आम्ही इथे आनंदात आहोत सुखात आहोत. प्रत्येक क्षणी आम्हाला तुमची आठवण येते. आत्तासुद्धा या बालगृहामध्ये आपण बघितलं तर या ताईला हा माईक दिल्याबरोबर तिच्या मुखातून तोच विश्वास तिनं दिलेला आहे आणि मला असं वाटतं असेच आनंदाचे क्षण गोळा करत पुढे निघालेले आहोत. अजून कोण म्हणणार अजून कोणी म्हणणार का हा कोण 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 ती म्हणणार. बरं मी तिच्याकडे जातो. काय नाव तुझं तुझं नाव काय. विलासिनी. विलासिनी विलासिनी म्हण म्हण विलासिनी. मंगल देशा पवित्र. आता दुसरं आता दुसरं गाणं दुसरं. आता दोन गाणी झाली. सारे जाते अच्छा इंडो सता मारा मारा सारे जाते अच्छा हम बुलबुले सती ए गुल सीता मारा मारा सारे जाते अच्छा इंडो सता मारा मारा सारे जाते अच्छा. वाह 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 टाळ्या वाजव सगळ्यांनी. आनंदच महत्त्वाचा. खरंच किती भाग्य माझं की या ठिकाणी आज येता आलं आणि यांच्या समवेत ही आजची राखी पौर्णिमा साजरी करायला मिळते आहे. आपण सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण घराघरातून या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया कारण या सगळ्यांना सुख मिळू दे आनंदी होऊ दे. जरा हसा सगळे टाळ्या वाजवा आता छान टाळ्या. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला काट कुट वाट मंदी बोचती त्याला रगात निघल तरी बी हसल शाबास त्याची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा भिकुनाची. La 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 la. Uthe sabke kadam dekho ram pam pam aji aise geet gaya karo
कभी खुशी कभी गम, तररम पम पम, हसो और हसाया करो। आता शेवटी सगळ्यांनी हसो और हसाया करो म्हटलं ना की मोठ्यांनी हसायचा। आधी नाही, आधी नाही, आधी नाही, नंतर नंतर। उठे सबके कदम देखो रम पम पम, अजी ऐसे गीत गाया करो। आधी नाही, खुशी कभी गम तारा रम पम पम, हसो और हसा। कलाकारांना अनेकदा बिझी शेड्यूलमुळे सणानिमित्त इच्छा असूनही सुट्टी मिळत नाही। मालिकांच्या विश्वात बिझी असणाऱ्या संस्कृती बालगुडेची ही परिस्थिती काहीशी अशीच होती। संस्कृती मुंबईत तर तिचा भाऊ पुण्यात, मात्र संस्कृतीसाठी आम्ही एक खास सरप्राईज दिलं की ज्यामुळे संस्कृतीचा चेहरा असा काही खुलला की पाहायलाच नको। काय आहे सरप्राईज, चला तर मग पाहूया। मेरी बहना ये राखी की लाज तेरा भैया निभाएगा। मेरी बहना ये राखी की लाज तेरा भैया निभाएगा। सरप्राइज तुला तुझे दिल से कभी ना। ओह माय गॉड, थैंक यू सो मच जी। आता मी फंबल करणार। हा माझा भाऊ, दिस इज माय ब्रदर समर्थ बालगुडे, माझा लहान भाऊ आहे। मोठा दिसत असेल कदाचित हाईट नाही येणी सगळ्यांनी, पण मी सिरियसली या सगळ्यांना प्रिपेअर्ड नव्हते। म्हणजे कसे हे कुठून म्हणजे केव्हा, थँक्यू सो मच। वेळ न हे करता आपण पटकन त्याला राखी, मी पटकन त्याला राखी म्हणते। सो सॉरी। सो मी त्याला राखी बांधलेली आहे, याची मला फार आवडली आहे। आणि अजून एक राखी आहे जी जी 24 तास नाही आली आणि तीही मी बांधणार आहे। ॲक्च्युली खरं तर याच राखीचा हक्क आहे। मी 2 राख्या बांधल्यात म्हणजे डबल रक्षण। सो आय गेस डबल रक्षण म्हणल्यावर डबल गिफ्ट ओघणे येतच असं मला वाटतं। पण त्यांनी आणलं की नाही माहिती नाही, कारण का तो पुण्याहून आला आणि खरंच तोच इकडे आला आहे, त्यामुळे तेच मोठं सरप्राईज आहे। आणि जरा कौतुक करायचं म्हणून सांगते, माझा भाऊ, आय लव्ह माय ब्रदर रिली बिकॉज ही इज अ व्हेरी टॅलेंटेड पर्सन। मला खूप सांगावं वाटेल की आम्ही कम्प्लिटली अपोजिट आहोत, पण खरंच आम्ही कसे एकत्र जेवतो आम्हाला आमचं माहिती आहे। पण जर मी काय म्हणू शकतो, मी जर आर्टमध्ये, इफ आय एम गुड इन आर्ट, ही इज गुड इन इज अकॅडमिक्स। अत्यंत अभ्यासू, अत्यंतिक म्हणजे द हार्ड कोर सलमान खान फॅन। मोस्टली शूटिंगला बिझी असते, त्यामुळे आमची घरी पण एवढी भेट होत नाही। साधारण आम्ही 1-2 महिन्यातनंच एकदा भेटतो, रादर ती 1 दिवसासाठी येते। म्हणजे आज पहाटे आली की लगेच उद्या पहाटे लगेच शूटिंगला जाते, पण आज मला तिला भेटायला मिळालं। म्हणजे मागच्या वर्षी आगेच आम्हाला रक्षा राखी पण बांधायला मिळाली नव्हती, म्हणजे तिचं शूटिंग होते त्यावेळेस आणि आज पण शूटिंग होतं। पण स्पेशल थँक्स टू झी 24 तासची टीम, कारण म्हणजे आम्हाला त्यांनी चान्स दिला, एवढी ऑपॉर्च्युनिटी दिली परत एकत्र यायची। तिला सरप्राईज पण मिळाला आगेस एक चांगलं। आणि बहीण म्हणून सांगायचं तर ती खूप केअरिंग आहे, लव्हिंग आहे, अजून काय अंडरस्टँडिंग आहे, मोटिवेटिंग आहे, आणि अजून काय एवढं कौतुक नाही होत खोटं त्यामुळे। आणि ॲक्ट्रेस म्हणून म्हणायचं खूप हार्डवर्किंग आहे, डेडिकेटेड आहे आणि डाऊन टू अर्थ आहे, त्यामुळे ॲक्ट्रेस म्हणून तर मला तिचा रिस्पेक्ट आहेच आहे। पण बहीण म्हणून सुद्धा आय लव्ह प्रिटी व्हेरी मच। पण आता ते माझं
ऍक्ट्रेस म्हणून कौतुक केलंय, पण प्लीज मला तुम्हाला हे सांगावं असं वाटेल की मोस्टली जेव्हा मी म्हणते ए शमी 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 माझा हा सीन बघ ना यार, हा सीन आहे ना बेस्ट झाला, हा आहे ना मी चांगला गेले इथे बघ, तर ह्याची रिॲक्शन बघा. मी समर्थ बालगुडे आणि इथे परफॉर्म करते संस्कृती बालगुडे, तर समर्थ बालगुडेची रिॲक्शन. केवढी ओव्हर ॲक्टिंग करतेस तू, ही त्याची रिॲक्शन असते. आत्ता मला फार कौतुक करतोय तू. एवढा छोटा ड्रेस तर असू शकत नाही. चॉकलेट्स, येस, माझी सर्वात फेवरेट वस्तू म्हणजे चॉकलेट्स. थँक्यू सो मच चॉकलेट्स दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. मी माझ्यासाठी एक सॉन्ग डेडिकेट करणार आहे. एकदम क्लिशे सॉन्ग आहे, पण वन ऑफ द बेस्ट सॉन्ग्स जे कधीच कोणी कुठली जनरेशन विसरू शकत नाही. तर लेट्स हिअर इट फ्रॉम शमी. फुलो का तारो का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है. फूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है, सारी. बहीण भावाचं नातं म्हटलं की आठवणीही असतातच. रक्षाबंधनानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी आपल्या बहीण भावांविषयी खास झी 24 तासच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या, त्या अशा. आम्ही लहानपणी सगळ्या मावस चुलत आत्या बहिणी सगळे एकत्र जमून जेव्हा पटवारा सगळ्यांचा मिळून ती खूप गंमत होती. प्रत्येक वेळेला तुम्ही फार काही बोलून काही गोष्टी कराव्या लागतात असं नाही, तुम्ही शांतपणे तुम्हाला दिलेलं काम नेमून पण खूप छान काहीतरी करू शकता फॅमिलीसाठी काही न बोलता. आणि माझा दादा तसा त्या लोकांपैकी एक आहे की असला की अच्छा चहा आहे का इथे असं विचारायला लागतं, पण जेव्हा तो तिथे नसतो तेव्हा आज तो नाही आहे आपल्यामध्ये आत्ता इथे प्रेझेंट, ह्याचं सगळ्यांनाच सतत सतत वाईट वाटत राहतं. आणि मी खूप माझ्या दादाबरोबर बद्दल बोलते आहे, याचा अर्थ असा नाही की अजिंक्य आम्ही अजिंक्यलाही तितकंच चिडवतो तितकीच एकत्र मस्ती करतो, तो लहान आहे आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये, पण या दोघा भावांमुळे आमचं सगळ्यांचं एक खूप छान असं लाईफ एकत्र बनून गेलं आहे भावंडांचं. खरं तर आज रक्षाबंधन पण सुट्टी नाही आहे, कामं खूप आहेत, त्यानिमित्ताने घराच्या बाहेर तर पडावं लागतं, पण रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोन दिवस माझ्यासाठी थोडेसे इमोशनल असतात, कारण मला भाऊ नाही आहे, पण मी आठवणीने एक राखी विकत घेते आणि त्यानंतर ती राखी बांधल्यानंतर वर्षभर माझा भाऊ मला ओवाळणी घालत असतो, कारण ती राखी मी माझ्या देवघरातल्या गणपती बाप्पासाठी घेते आणि सकाळी पूजा करून ती राखी त्याच्या समोर ठेवली की वर्षभर मग मला ओवाळणी मिळतच असते. माझी बहीण माझ्यापेक्षा लहान आहे, ती काही कलाक्षेत्रामध्ये कुठे नाही, ती बी ए झाली, रितसर तिचं लग्न झालं, नोकरी करते, परंतु माझ्या सगळ्या ग्रुपच्या वाटचालीमध्ये किंवा माझ्या नाटकाच्या वाटचालीमध्ये माझ्या आई इतकंच तिचाही वाटा आहे, कारण मला ज्याला म्हणतात इनडायरेक्ट सपोर्ट हा तिचा खूप मोठ्या प्रमाणावर असतो. या विशेष कार्यक्रमात आपण इथंच थांबूया. नमस्कार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.